नमस्कार। शिक्षक महासंघ के चुनाव की प्रक्रिया पूरी शुरू हो चुकी है, आचार संहिता लग चुकी है और लोगों ने फॉर्म उठाना शुरू कर दिए। करीब 19 और आज 8 ऐसे 27 फॉर्म अभी तक शिक्षक मतदार संघ के लिए उठ चुके हैं। हालांकि ऐसे इसकी व्याप्ति तो 4-5 डिस्ट्रिक्ट की है, 5 जिलों में इसके मतदाता होते हैं, लेकिन संख्या यदि देखी जाए तो मात्र 36,000 वोट इस शिक्षक मतदार संघ में है और इसके लिए अभी तक 27 फॉर्म उठ चुके हैं और करीब 10 से 15 फॉर्म उठने की संभावना है। हमने कई लोगों से चर्चा की तो लोगों का कहना है कि 20 के ऊपर उम्मीदवार इस मैदान में रहेंगे। शिक्षक मतदार संघ एक मतदार 5 जिलों में, उसके लिए करीब 35 के आसपास फॉर्म उठने की संभावना है और 20 के आसपास लोग खड़े रहेंगे। चुन के एक ही आना है और वोटिंग सिस्टम इससे पहले भी आपको बताया कि बाकी जैसे चुनाव होते हैं वैसे यह चुनाव नहीं है। इसमें इनको 50+1 वोट लेना ही पड़ता है, 50% और उसके ऊपर एक वोट, वही विजेता कहलाता है। जब तक 50 और एक वोट नहीं हो जाए जब तक काउंटिंग चलते रहती है। हमारे साथ में आज शेखर भोयर है जो शिक्षक मतदार संघ से अपनी उम्मीदवारी प्रस्तावित कर रहे हैं। अब कौन संगठन साथ में है और किस राजनीतिक पार्टी के साथ में जाना चाहेंगे हम जानते हैं। शेखर भोयर से आपका स्टूडियो में स्वागत है। धन्यवाद। चुनाव शुरू हो गए, पिछले साल भी चुनाव हुए थे, आपने चुनाव लड़ा था लेकिन आप जीत नहीं पाए और उसके बाद लगातार आप संपर्क में रहे और अब चुनाव आ गया। इस समय क्या परिस्थिति, पिछले बार से क्या विशेष रहेगा कि आप चुनाव जीत सकते हैं? 2008 से मैं इस क्षेत्र मराठी में बोल सकते हैं, 2008 पासून मी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली। मी सामाजिक क्षेत्रात काम करत होतो। सामाजिक क्षेत्रात काम करता करता काही शिक्षक बांधव माझ्याकडे त्यांचे प्रश्न घेऊन यायचे, त्या प्रश्नाची मी सोडवणूक केली। मग हळूहळू तो व्याप वाढला आणि असा व्याप वाढत गेला आणि त्यांनीच मला, जर तुम्ही जर ह्या क्षेत्रातले जर प्रश्न सोडवू शकता तर तुम्ही शिक्षक मतदारसंघात लढायला पाहिजे असं काही शिक्षक बांधवांनीच मला सांगितलं आणि त्यानुसार मी 2008 या क्षेत्रात कामाला सुरुवात केली। 2014 मी शिक्षक मतदारसंघाचं निवडणूक लढवली, 4th प्रसंतीची मतं मला अमरावती विभागातील सर्व प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ITI मधले शिक्षक असेल, निदेशक असेल, यांनी दिली। आता काय होतो की पराजय झाला, माणूस पराजय झाल्यानंतर निराश होतो, निराशात जातो, अवसानात जातो आणि मग तो हे क्षेत्र सोडून देतो, परत मग दुसऱ्या त्याच्या जे रुटीन जे क्षेत्र असते, जे काम दुसरं काम असते त्या क्षेत्रात कामाला सुरुवात करतो आणि मग जेव्हा इलेक्शन जवळ येते तेव्हा परत या क्षेत्रात सुरुवात करतो। असं आपण बघतो आहे, आपण नेहमी बघतो की असं होते। पण माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी पडल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून घरादारावर तुळशीपत्र ठेवून सातत्याने या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आणि अफाट असं काम आपण या क्षेत्रात केलेलं आहे। म्हणजे मला सांगता येणार नाही एवढे प्रश्न आपण या मतदारसंघात सोडवले। आपण मागच्या वेळेपासून केले म्हणजे 2014 2014 नंतर तो इथं शिक्षक आमदार होता आणि त्याच्याकडे ते लोक का नाही गेले? कामासाठी तुमच्याकडेच का आले? तुमच्या मागे काही पॉलिटिकल बॅकअप होता, काही अशी पॉवर होती, कशामुळे तुमच्याकडे येत होते? माझ्याकडे दृढ इच्छाशक्ती होती, ज्या आमदाराला लोकांनी निवडून दिलं त्यांनी, म्हणजे लोकांचा भ्रमनिराश झाला। सभागृहात जे प्रश्न, जे आश्वासनं दिली, त्यांचा जर मॅनिफेस्टो बघितला आपण तर त्यांनी जे जे आश्वासन दिली की मी केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी लावून देतो, म्हणजे आमदाराच्या हातात आहे केंद्र, हा म्हणजे एवढे खोटे बोलून एवढे आश्वासन दिली
आणि ते एकही पूर्ण नाही करू शकले. आश्वासन खोटं होतं की त्यांनी आश्वासन केलंच नाही पूर्ण? नाही, त्यांनी आश्वासनच पूर्ण इवन सभागृहात मांडलेच नाही मुद्दे. आता मी बघतो की एखादा आमदार असते तो ज्या दिवशी शिक्षण विभागाची चर्चा होते सभागृहात तर प्रत्येक आमदार उपस्थित असतो. मी या महाशयांना बघितलं की हे ज्या दिवशी शिक्षण विभागाची चर्चा आहे त्याच दिवशी मला फार कमी वेळा उपस्थित दिसले, म्हणजे त्यावरून असं गांभीर्य वाटते की यांना त्या गोष्टीची काही पर्वा नाही, चिंता नाही आहे. आपण आमदार झालो, आपल्या लोकांनी निवडून दिलं, बस झालं. आपण पेशाने शिक्षक आहात का? मी पेशाने शिक्षक नाही आहे. त्याबद्दल मतदारसंघाचा हा चुनाव आहे म्हणून विचारतो मला. त्याबद्दल सुद्धा आपल्याला सांगतो की आता जे विद्यमान आमदार आहे ते सुद्धा पेशाने शिक्षक नाही आहे. याच्या अगोदरचे जे आमदार होते मालदुरे, पांडे आणि खोटरे, जवळपास म्हणजे 20 वर्ष, 24-25 वर्ष हे सर्व शिक्षक होते. आणि हे सर्व शिक्षक होते तरी या क्षेत्रात ही अधोगती का आली? म्हणजे शिक्षकावर, शिक्षण व्यवस्थेवर जे घातक निर्णय झाले, म्हणजे आता एक निर्णय तर सेल्फ फायनान्सचा जो झाला, म्हणजे ज्याच्याकडे पैसे आहे त्याला कुठेही शाळा घेता येईल आणि किती घेता येईल, तर हा जो निर्णय झाला हा तर म्हणजे त्यावेळेचे विद्यमान आमदार त्या मसुदा समितीचे अध्यक्षच होते. म्हणजे मला तर दुःख वाटते की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या जीवावर आपण कसं उठू शकतो, म्हणजे आपण त्यांचाही विचार करत नाही. उद्या ते मरणार हे आपल्याला माहीत आहे, तरी आपण ते विधेयकावर आणून राहिलो, त्या विधेयकावर मसुदा समितीचे अध्यक्ष होऊन राहिलो. म्हणजे एवढी लाचारी का, कशासाठी? अशा मागच्या आमदाराने केली, याबद्दल आपण काय करणार नंतर? आता तर हे झालेलं नाही. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो, परत होणार तो निश्चितपणे सांगतो की शिक्षण क्षेत्रातील जे जे धोरणं चुकीचे आहेत त्या धोरणाचा कडा कोण विरोध करणार? मला जर संधी भेटली यावेळेस तर तुटून पडणार सभागृहात. आणि म्हणूनच मी पक्षाच्या उमेदवारीच्या मागे लागलो नाही. मी या 6 वर्षात आमची जी संघटना आहे, शिक्षक महासंघ संघटना आहे, ती आम्ही पूर्ण विभागात बळकट केली. 56 तालुक्यात आमची संघटना आजच्या डेटमध्ये 1 आहे. आणि मला अभिमान वाटतो की मला जे लोक भेटले संघटनेत ते एवढे प्रामाणिक आणि एवढे सच्चे लोक भेटले, म्हणजे सगळ्यात 1 क्वालिटीचे लोक आमच्यापाशी, ज्यांची समाजात चांगली इमेज आहे, ज्यांची समाजात चांगली प्रतिष्ठा आहे, असे सगळ्या क्वालिटीचे लोक आमच्यासोबत आहे. आणि एक मित्रत्वाची संघटना म्हणून, म्हणजे आपण कधी आपल्या त्या याचा इगो न हे सगळं कधी मी आणणार नाही. आपण शिक्षक नाही, त्यांची व्यथा आपल्याला कसे माहीत पडणार? मी सातत्यानं या क्षेत्रात काम करत होतो. आता मी तुम्हाला आपल्याला सांगतो की मी विनाअनुदानित शिक्षकांसाठी जवळपास 157 आंदोलनात मी सहभागी होतो. यांचे दुःख मी जवळून बघितले होते की जे दिवसा मुख्याध्यापक पण पगारच नाही, दिवसा शिक्षक पगार नाही आहे, 15-15, 16-16 वर्ष झाले, तर हे रात्रपाळीत नोकऱ्या करायच्या. कोणी आत्ताही मला मागच्या आठवड्यात कारंजाला एका धाब्यावर मी जेवण करायला बसलो, तिथे एक प्राध्यापक वेटरचं काम करत होता. तर हे जे दुःख बघितलं मी एवढ्या वर्षात, म्हणजे 12 वर्षात, ते दुःख जवळून बघितलं. आणि त्यामुळं मी त्या तळमळींना प्रत्येक गोष्ट मांडून राहिलो शासनासोबत. 157 आंदोलनात मी सहभागी होतो नॉनगॅनच्या. जेवढं ताकदीनं करता येईल तेवढं कुठल्याही पदावर नसतानासुद्धा आपण या बांधवासाठी केलेलं आहे. शिक्षक हा समाजाला निर्माण करणारा माणूस आहे, बरोबर, समाजाला दिशानिर्देशही देते, पण आपल्या स्वतःसाठी लीडरशिप त्यांच्याकडे नाही. मागच्या वेळे पण शिक्षक लीडर नव्हता, आजही तुम्ही उभे आहात, श्रीकांत देशपांडे उभे राहणार आहे, तिकडे नितीन धांदेही उभे राहणार आहे, हे कोणीही शिक्षक नाही. त्यांना त्यांनी म्हणजे प्रश्नच त्यांना समजले नाही त्याची. आणि कसं होते की तळमळ पाहिजे असते एखादं काम करताना, ती तळमळशिवाय तुम्ही करू शकत नाही. आपण हा शिक्षण मतदारसंघ का निवडला उभे राहण्यासाठी? दुसरे या मतदारसंघातल्या पदवीधर मतदारसंघ होते, सरळ सरळ आमदार होते, आपण शिक्षक मतदारसंघ मध्ये काम करू? मला या क्षेत्रातील जे
दृश्य मी बघितलं म्हणजे मागील राजकीय हे आहे का आपण शिक्षक मतदारसंघामध्ये जावा? बिलकुल माझा राजकीय पिंड नाही, मी एका गरीब आपण सेवा केली, कोणीतरी राजकीय बॅकअप तो असेल आपल्याकडे, गरीब शिक्षकांचे काम म्हणजे मंत्रालयाचे काम असणार, गरीब एका साधारण शेतकरी कुटुंबातून मी जन्माला आलेलो मुलगा, आम्ही आमचे वडील शेतकरी आहे आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं आपण या क्षेत्रात आलो, पण या क्षेत्रातले जे व्यथा आहे ह्या जर बघितल्या ना सर, तर हे म्हणजे डोळ्यात अश्रू येतात, म्हणजे विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा आहेच, आता कमीत कमी 150 शिक्षक प्राध्यापक लोकांनी सुसाईड केले, म्हणजे शासनाच्या तुगलकी निर्णयामुळं, म्हणजे कोणतेही निर्णय ताबडतोब न घेणे, त्याला वेळ लावणे, लटकवणे, याच्यामुळं आज जवळपास या लॉकडाऊनमध्ये 150 वर लोक मरण पावले, शिक्षक मरण पावले. दुसरी व्यथा आहे पेन्शनची. आता जे लोक पेन्शनमध्ये गुरफटलेले आहे, 2005 जे लोक सेवेत लागले, हां नियम काय, कायदा तुम्हीच काढलेला आहे की 2005 जे लोक सेवेत लागले त्यांना जुनी पेन्शन योजना लागू राहील. मग त्यात तुम्ही काय म्हणता की त्या शाळा 100% नव्हत्या. अरे तुम्हीच तर ग्रँट दिली नाही ना, तुम्हीच ग्रँट टप्प्याटप्प्याने दिली आहे, 20, 40, 60 दरवर्षी 20-20. तर शासनाकडे पैसे नसल्यामुळं तुम्ही ग्रँट टप्प्याटप्प्याने दिली, त्यामध्ये त्यांची काही चुकी नाही ना. शिक्षक मतदारसंघाचे जे आमदार असणार त्याच्या यामध्ये कामं, शिक्षण व्यवस्था कशी असावी यामध्ये काम होणार का फक्त शिक्षकासाठीच आहे? नाही, दोन्ही शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, ही व्यवस्थाच मुळात आता चुकीची आहे, व्यवस्था चुकीची म्हणून शिक्षकांना त्रास आहे, म्हणजे व्यवस्था बदलावी लागेल शिक्षकांना, नाही व्यवस्था पूर्ण नाही, सगळं क्षेत्र आपल्याला सुधारावं लागेल, त्यामध्ये काही गोष्टीचा भर टाकावा लागेल. 5 मोठी गोष्ट आपण काय करणार या क्षेत्रामध्ये आपण जर निवडून आले तर? मी निवडून आल्यानंतर मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की विनाअनुदानित शिक्षकांना मी प्रचलित नियमाप्रमाणे त्यांना अनुदानाचा प्रश्न मी मार्गी लावणार. जे लोक 2005 लागलेले आहे पेन्शनमध्ये, ते ऑलरेडी शासनाच्या निर्णयामुळं त्यांना त्यांचं नुकसान झालेलं आहे, तोसुद्धा प्रश्न मार्गी लावणार. 2005 जे आमचे शिक्षक व इतर विभागाचे कर्मचारी लागले, यामध्ये तर एवढं दुःख आहे दादा की यामध्ये जे लोक मयत झाले, समजा एखादा शिक्षक किंवा एखादा कर्मचारी एक्सपायर झाला, तर त्याचं कुटुंबाची एवढी बेकार वाईट आहे की वाईट अवस्था आहे की त्याला तर म्हणजे काहीच नाही आहे, म्हणजे ते आता आमच्या अमरावती विभागात 150 शिक्षक व कर्मचारी एक्सपायर झाले, म्हणजे कुठल्या ना कुठल्या अमरावती विभागात कुठल्या ना कुठल्या कारणाने ॲक्सिडेंटनी, तर त्यांच्या घरची जर 5 हां त्यांच्या घरची जर परिस्थिती बघितली तर कोणी कोणाची, म्हणजे ज्यांनी एवढं चांगलं ऐश्वर भोगलं, त्यांची पत्नी जे बिचारी आता भांडे घासायला जातात, कुठं कपड्याच्या दुकानात नोकरी करते, म्हणजे मला हे दुःख वाटते की कमीत कमी मयत जे झाले त्यांच्यासाठी तर तुम्ही तयार शासनाने द्यायला पाहिजे ना, म्हणजे कठीण गोष्ट आहे. तर मी 2005 जे लोक सेवेत लागले ह्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन योजना पहिल्या टप्प्यात, जे मयत झाले त्यांना तर पहिल्या टप्प्यात, त्यांना तर त्यांचं कुटुंबच वाऱ्यावर आहे, त्यानंतर जे लोक सेवेत आहे शिक्षक व कर्मचारी यांना फॅमिली पेन्शन योजना व ग्रॅज्युटी, हा मुद्दा मी सभागृहात ताकदीनं मांडणार आणि तो सोडवणारसुद्धा. मी हे निवडणूकच म्हणजे काम करण्यासाठी लढतो, आपण पद घेऊन घरी बसणे हा विषयच नाही, त्यामुळं हा एक प्रश्न मी ताकदीनं सोडवणार. त्यानंतर वरिष्ठ व निवडसेनी हा एक तिसरा मुद्दा आहे, म्हणजे तो असा असते की शिक्षक हा शिक्षकाला आतापर्यंत 12 एक वेतनवाढ मिळायची वरिष्ठ वेतनश्रेणी आणि 24 निवडश्रेणी मिळायची. आता हे कित्येक वर्षापासून सुरू आहे, त्यामध्ये एवढ्या अटी शर्ती आहे, प्रशिक्षण झालं असलं पाहिजे,
ठीक आहे, प्रशिक्षण करायला आमचे लोक तयार आहे, पण प्रशिक्षणच लागत नाही. आता मागच्या काळात बीजेपीच्या काळात 5 वर्ष प्रशिक्षणच लागले, याच्यात काय शिक्षकांची काय चूक? तर मी हा जो प्रश्न आहे की वरिष्ठ व निवडसेनी ही 10-20-30 प्रमाणे भेटली पाहिजे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो की मंत्रालयात एखादा बाबू म्हणून लागतो आणि तो डेप्युटी सेक्रेटरीपर्यंत पोचतो, शिक्षका शिक्षकच राहतो. 2% लोकांना चान्स आहे उपप्राचार्य किंवा प्राचार्य बनण्याचा किंवा मुख्याध्यापक बनण्याचा, 98% लोक हे शिक्षक म्हणून राहतात. मी वारंवार शासनाला मंत्र्यांना सांगितलं की रे बाबा, कमीत कमी हे 2 लाभ तो विनाअट द्या, सरसगट द्या, तुम्ही 3 गेले पाहिजे. तर आपण तो GR पण काढला आता 10-20-30 पण तो अजून इम्प्लिमेंट व्हायचा आहे, म्हणजे 3 लाभ आता मिळतील, पण ते विनाअट भेटले पाहिजे यासाठी मी काम करणार आहे. आता चुनाव लढताना बिना राजकीय पक्षाचे काही होत नाही, आपल्याकडे कोणते राजकीय पक्ष मागे राहणार आपल्याकडून उभे, आणि आपण कोणत्या पार्टीकडून तिकीट मिळते, पार्टी तिकीट नसते कारण इथे कोणते ठप्पा नसते, चुनाव चिन्ह नसते, पण तर बॅकअप सपोर्ट म्हणून मी आतापर्यंत जे काम केलं विना अनुदानित शिक्षकांसाठी जे काम केलं त्या विना अनुदानित शिक्षक संघटना जेवढ्या आहे, म्हणजे ज्या विभागात काम करते त्यामध्ये 2-3 संघटना आहे त्या काम करतात, त्या सर्व संघटना मला माझ्यासोबत राहतील. दुसरं, पेन्शनसाठी जे मी आतापर्यंत आंदोलन केली, म्हणजे मुंडन मोर्चा असो, आक्रोश मोर्चा असो, जलसमर्पण आंदोलन असो, धडक मोर्चा असो, अर्धनग्न आंदोलन असो, म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आंदोलन केलं, म्हणजे भारताचं पेन्शनचं आंदोलनसुद्धा दिल्लीला होतं. आणि यासाठी जे काम करणारी एक संघटना आहे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन, या संघटनेसोबत खांद्याला खांदा लावून मी आतापर्यंत लढलो आहे. तर ती संघटनासुद्धा, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघ, म्हणजे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन पुरस्कृत, म्हणजे ती संघटनासुद्धा आता आम्हीसुद्धा संयुक्त विद्यमान लढत आहे. त्यानंतर TET जे TET झालेले जे शिक्षकावर जो अन्याय झाला त्यासाठीसुद्धा मी आवाज उठवला, कोणीच त्या प्रश्नाकडे लक्ष देत नव्हते. ज्यांना नोकऱ्या लागल्या, ज्यांनी आता लग्न केले, घरं बांधले, शासनाने त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली, जे नियुक्ती प्रक्रिया झाली त्यामध्ये सगळे शासनाचे अधिकारी नियुक्ती देणारे सगळं झालं, आणि आता त्यांना म्हणतात की आपण TET पास नाही म्हणून आपल्याला काढण्यात येतं. हे 10,000 शिक्षक आहे, आणि या 10,000 शिक्षकाचा मुद्दा आपण घेतलेला आहे. मी केंद्रीय मानव संसाधन मंत्र्याकडे सुद्धा हा प्रश्न ठेवलेला आहे, येणाऱ्या काळात हा सुद्धा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. तर हे जे विविध VGNT आश्रमशाळेचा 7वा वेतन आयोग ज्युनियर कॉलेजचा तो निघाला नव्हता, म्हणजे बाकी सगळ्या डिपार्टमेंटचे निघाले आणि यांचा निघाला नव्हता 1.5 वर्षापासून, तर तो मी पुढाकार घेतला, तो सुद्धा काढून दिला. तर हे जे विविध संघटनांचे छोटे छोटे संघटनांचे जे प्रश्न होते हे सगळे मी बसून त्याचा पाठपुरावा करून सोडवले, त्यामुळे ह्या सगळे लोक माझ्यासोबत आहे. दुसरं, मी 17,000 शिक्षकांचे वैयक्तिक कामं केली. हे संभागमधले आणि जवळपास म्हणजे 18-19,000 मतदाराची नोंदणीसुद्धा आपल्या संघटनेमार्फत करून घेतली. 17,000 तुम्ही कामे केले, 17,000 तो वोट तुम्हाला मिळाला, मस्त निवडून आलेले तुम्ही. आमची तेच आहे ना, आमची भावना तेच आहे की आपण एवढं काम केलं आहे म्हणून आपल्याला पक्षाची उमेदवारी घेण्याचं काय कारण? बाकी लोकांकडे काही संघटना वगैरे नाही काही उभं राहणार ते, मग असं नाही म्हणत मी, सगळं माझ्याकडे. पण मी या क्षेत्रात जे काम केलं आहे ते मी सांगतो, आता बाकीच्या किती केलं हे नाही माहीत मला. विद्यमान आमदारांना तर ते आता म्हणजे प्रत्येक ग्रुपवर ग्रुपवर तुम्ही पहा की ते तर एकदम हा माहिती असेल, म्हणजे एकदम सगळ्यात खोटं बोलणार आमदार, म्हणजे यांनी कमिटमेंट केलं होतं की मी 60% अनुदान दिल्याशिवाय तोंड दाखवणार नाही लोकांना. यांचे आता व्हिडिओ आहे, व्हॉट्सअप फेसबुकवर फिरत आहे.
मी ते अनुदान देणार म्हणजे देणार, म्हणजे व्हाईट बुकमध्ये एंट्री झाली म्हणजे एवढ्यापर्यंत मी त्या फाईलवर सह्या करून आणलो, म्हणजे किती तुम्ही बनवणार काही लिमिट असते ना, म्हणजे तुम्ही या एवढ्या वेल क्वालिफाईड लोकांना बनवून राहिले कशासाठी करताय आणि अजून काय साध्य होणार आहे? त्यांच्याकडे दोन सरकारचे टर्म आहे, दोन्ही सरकार त्यांचीच आहे. आता बघा की मागच्या वेळेस शिवसेना पुरस्कृत होते, मग काही मुद्द्यावर विधान परिषदेच्या उपसभापतीच्या मुद्द्यावर शिवसेनेने यांना उपसभापतीची यांची इच्छा होती ते काही नीलम गोरे ताईंना दिलं, मग हे नाराज झाले, मग त्यावेळेसचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्याशी जवळीक साधली, मग तिथून त्यांनी ते राज्यमंत्री पद मिळवलं. त्या पदाचा 1% सुद्धा फायदा या अमरावती विभागात म्हणजे महाराष्ट्राला व्हायला पाहिजे होता, पण अमरावती विभागातल्या एका शिक्षकाला सुद्धा झाला नाही. आता ते गिफ्ट वाटण्याची भाषा होत, म्हणजे मला तर ताज्जुब वाटते, म्हणजे आता काही लोकांकडून ऐकून राहिलो की ते चांदीचं ताट वाटणार म्हणजे शिक्षकांना. ते फोन येतात त्यांचे की 15 लोकांची यादी द्या, महाबळेश्वरला या, तिथं बा आम्ही तुम्हाला गिफ्ट देऊ, म्हणजे ह्या लेवलला आले. कारण काम झिरो आहे, काम जर केलं असत ही वेळ नसते आली. पण शिक्षक असे लालचमध्ये येतात का? नाही, मी तुम्हाला आपल्याला सांगतो की नाशिक विभागात जे घडलं, म्हणजे नाशिक विभागात जे असंच राजकारण घडलं की पैशाच्या बेसवर तिथं जे आमदार झाले, आज जे तिथले शिक्षक जे पश्चाताप करत आहे, म्हणजे नाशिक विभागातल्या 2 शिक्षकांचे प्रश्न मी सोडवले, मी नाशिकला गेलो, म्हणजे ते एका 2 लोक होते ते 2 शाळेतून अतिरिक्त झाले. अतिरिक्त झाल्यावर त्यांना दुसऱ्या शाळेत समायोजनाचं पत्र काढलं शिक्षण अधिकाऱ्यांनी, दुसरी शाळा समायोजन करायला तयार नव्हती, मूळ शाळा पगार काढायला तयार नव्हती. 8-9 महिने ते हँगिंगवर होते दोघे लोक. ते डिस्टर्ब झाले, त्यांनी कोण म्हणजे त्यांनी कुठून तरी वाचलं फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून का बाबा शेखरभर हा काम करणारा माणूस आहे, त्यांनी मला फोन केले, एवढे फोन केले. म्हटलं मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही आमदार निवडून दिला आहे, तुम्ही त्यांनाच प्रश्न सांगितला पाहिजे. म्हणजे ते म्हणे वा बस बरंच बरं आहे, ते म्हणतात म्हणे की मी तुमची सेवा केली होती ना, आता मी काम नाही करू शकत. आपल्याकडे पॉलिटिकल पार्टीज माझ्याप्रमाणे माहितीत मागील आपण राष्ट्रवादीकडून होते, राष्ट्रवादीचं समर्थन होतं आपल्याकडे. आता राष्ट्रवादी आणि सेना सर्व एकच आहे, महाविकास आघाडी म्हणून श्रीकांत देशपांडे त्यांना तिकीट होऊ शकतं. आपल्याला राष्ट्रवादीचं समर्थन अजून अजून मिळालेलं नाही त्यांना अशी. आणि मला सुद्धा अर्ज मागवला, मी सुद्धा अर्ज दिला, पण माझी अशी भावना आहे की पक्षाशी जास्त जर आपण बांधील राहून जर प्रत्येक प्रश्न पक्ष असे नाही आहे, म्हणजे असे काही पक्षात लोकशाही नाही आहे, पण काही पक्षात लोकशाही आहे. तुम्हाला माहीत आहे कोणत्या पक्षात लोकशाही नाही आणि कोणत्या पक्षात लोकशाही आहे, तर ते लोकशाही नसलेल्या पक्षात जाऊन तुम्ही काम नाही करू शकत. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये मी होतो तर तो होतो पहिले, आताही म्हणजे बांधील आहे, कारण त्या विचाराशी बांधील आहे. मी आदरणीय पवारसाहेबांना म्हणजे खूप मानतो, देव मानतो, कारण त्यांचे विचार प्रलब्ध आहे. अख्ख्या म्हणजे बहुजन जो वर्ग आहे सगळा आपली विचारधारा त्या हां बहुजन विचारधारा आहे माझी. मी सेक्युलर तिथेही सदनमध्ये आपल्या मागे पाहिजे ना प्रश्न. मी सेक्युलर विचाराचा माणूस आहे. मी सरकार आपली कशाला सुना, आपण एकटे पडणार? मी विचारधारा सेक्युलर विचाराचा माणूस आहे. सर्व धर्म समभाव ही माझी विचारधारा आहे आणि पवारसाहेब माझं श्रद्धास्थान आहे. त्या माणसानं अख्ख्या देशाचं देश सांभाळला आहे, असंख्य लोकांना घडवलेलं आहे, असंख्य प्रश्न त्यांनी सोडवलेले आहे आणि समोरून मागून पवारसाहेबांचा हात आपल्यावर राहणारच आहे.
असं राहिलंय पाहिजे. राहिलंय पाहिजे. अभी थे हमारे साथ में शेखर भोयर जो अपने पिछले एक कार्य गवर्नर और कुछ कहना. हाँ एक एक आता पावसाळा कसं होतं की बेडकं बाहेर पडतात तसे आता निवडणुकीत बेडकं बाहेर आले. 35-40 फॉर्म घेतले. खूप धनाढ्य लोक ज्यांनी शोषण केलं आता पण या क्षेत्रात उतरले. म्हणजे शोषण करणारा जो समाज आहे कोणाचं नाव घेणार नाही पण शिक्षकांच्या टाळूवरचं ज्यांनी लोणी खेळलं आता पण 5%, 10%, 2%, 3% त्यांची एरियस बिल असले 10-20%, 50%पर्यंत घेतलेलं आहे. आता निवडणूक आली तर 1 महिन्याचा पगार 15 दिवसाचा पगार. मी सगळ्यांना वाईट म्हणणार नाही. 90% लोक खूप चांगले आहे पण हे जे 10% लोक आहे त्यामध्ये जे उतरलेले आहे हे शिक्षकांना विकत घेण्याची भाषा करतात. माझी या मुलाखतीतून एकच विनंती आहे की अमरावती विभागातील शिक्षकांनी यांना पूर्ण निपटवलंच पाहिजे. जे शिक्षकांना विकत घेण्याची भाषा करतात ज्यांना धडा शिकवल्याशिवाय आपण स्वस्त बसावं नाही. कसे काय विकत घेऊ शकता तुम्ही असे कसे बोलता. आणि तर मला एक सांगा की यांच्या मनात काय आहे. म्हणजे फक्त निवडून यायचं आहे काम नाही करायचं आहे आमदार व्हायचं आहे. ते लोकांना परत अन्याय होईन ना त्या लोकांवर. परत 6 वर्ष बेकार राहीन. आणि 6 वर्षात तर आता येणाऱ्या कालखंडात तर एवढं भयानक वातावरण आहे या शाळांच्या बाबतीत. आजच 8 दिवसापूर्वी 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल तर शाळा बंद करा म्हणून. त्याच्या अगोदर 5वा वर्ग जिल्हा परिषद जोडा. हे लोक जेवढे त्यांचे अतिरिक्त होतील की यांना यांचं समायोजन होणार नाही. त्यासाठी भांडणारा माणूस पाहिजे ना शासनासोबत. तर हे जे लोक उभे आहे म्हणजे जे झाले आहे तयार शिक्षकांना विकत घेण्याची भाषा करतात ह्या लोकांना अमरावती विभागातील सुज्ञ माझे शिक्षक बांधव धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला आज सांगतो. हमारे साथ में शेखर भोयर निश्चित रूप से पैसे के आधार पर चुनाव नहीं लड़ेंगे और जो पैसे के आधार पर चुनाव लड़ रहे हैं उनके लिए इन्होंने शिक्षकों को संदेश दिया कि ऐसे लोगों को इस क्षेत्र से बाहर करें. अब ये तो वक्त बताएगा कि पैसा काम करता है या काम करता है. हालांकि आज तक देखा कि जितने लोगों ने भी काम किया उनको सफलता नहीं मिली. कहीं ना कहीं से साम दाम दंड भेद हर चुनाव में वापरना पड़ता है तब जाकर कहीं सफलता मिलती है. अब शेखर भोयर इन चीजों में कितना खरा उतरते हैं यह तो वक्त ही बताएगा. सिटी न्यूज में आपका पधारने के लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू.